वेलकम ऑल, आई एम मयूर जगदाळे एंड वी आर गोइंग थ्रू आवर सब्जेक्ट मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. ठीक आहे, त्यामध्ये आपण टॉपिक नंबर 1 ऑलरेडी चालू केला होता, दॅट इज सेफ्टी अँड प्रिव्हेंशन ऑफ ऍक्सिडेंट्स. त्यानंतर आज आपण इम्पॉर्टन्स ऑफ अर्थिंग बघणार आहे. ठीक आहे, अर्थिंग मीन्स वॉट किंवा अर्थिंगचं इम्पॉर्टन्स काय असते. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल इलेक्ट्रिकल मध्ये अर्थिंग इज मस्ट फ्रॉम द सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू. तर तुम्हाला जिथे जिथे सेफ्टीचा विचार येईल तिथे तिथे अर्थिंग तुमचं मस्ट येईल. ठीक आहे, म्हणजेच काय अर्थिंग जे काही सिस्टीम असेल, डोमेस्टिक असेल, तुमचं इंडस्ट्रियल असेल, ठीक आहे, कमर्शियल असेल, सगळ्या ठिकाणी आपलं अर्थिंग असलीच पाहिजे. तर अर्थिंग का असली पाहिजे ते आपण बघूया. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट आहे टू सेव्ह ह्युमन लाईफ फ्रॉम शॉक ड्यू टू लिकेज करणे. ठीक आहे, तर आपली सिस्टीम मध्ये काय असते आपण बघतो. ठीक आहे, आपल्या प्लग सॉकेट मध्ये एक प्लग सॉकेट इमेजिन करा, त्यामध्ये तीन पॉइंट असतात. ठीक आहे, एक फेज साठी असतो, एक न्यूट्रल साठी असतो आणि एक तुमचा अर्थिंग पॉइंट असतो. आता फेज आणि न्यूट्रल मध्ये तुमचं काय असणार आहे, सप्लाय व्होल्टेज असणार आहे. ठीक आहे, ते काय सांगितलं बघा, टू सेव्ह ह्युमन लाईफ फ्रॉम शॉक ड्यू टू लिकेज करंट. ठीक आहे, आता स्मॉल अमाऊंट ऑफ जो तुमचा लिकेज करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ तुमचा जो काही लिकेज करंट फ्लो होणार आहे तो कुठे असणार आहे, जर सपोज तुमचा अर्थिंग नसेल सिस्टीमला तर तुमचा जो काय फेज सप्लाय आहे, फेज न्यूट्रल मध्ये असणार आहे, काय असणार आहे तुमचा लिकेज करंट असणार आहे. आणि जर तुम्ही अर्थिंग नाही केला तर तो लिकेज करंट तुम्हाला बसण्याची शक्यता जास्त आहे. किंवा हा जर लिकेज करंट कंटिन्युअस तुमच्या मशीन मध्ये फ्लो होत राहिला तर काय होणार आहे बघा, जिथे इथे करंट असणार आहे तिथे इथे काय असणार आहे, हीट असणार आहे. म्हणजे जो आपला सेकंड पॉइंट आहे टू प्रोटेक्ट इन्स्टॉल्ड मशीन. ठीक आहे, मशीन मध्ये काय होत राहणार आहे, हा लिकेज करंट फ्लो होत राहिला तर काय होणार आहे, कंटिन्युअस करंट फ्लो आलाय तर हीट पण वाढत राहणार. आणि हीट वाढत राहणार म्हणजेच काय, जे काय मशीनचे तुमचं वायंडिंग असेल किंवा जे काय इन्सुलेशन असेल ते डॅमेज होण्याची शक्यता जास्त किंवा चान्सेस जास्त असते. त्यामुळं पहिली गोष्ट काय करायची, आपल्याला ह्युमन लाईफ सेव्ह करायची. ठीक आहे, त्यामुळं अर्थिंग इज मस्ट. जो काय लिकेज करंट असेल तो आपल्याला कुठे घालायचा आहे, अर्थिंग थ्रू तुमच्या जमिनीकडे पाठवायचा आहे. लिकेज करंट म्हणजे काय समजते का बघा, जो काय एक्स्ट्रा करंट असणार आहे, ठीक आहे, तो करंट आपल्याला काय करायचा आहे, अर्थिंगकडे पाठवायचा आहे. का पाठवायचा आहे, एक तर ह्युमन लाईफ सेव्ह झाली पाहिजे, कारण की आपण काय करणार आहे, त्या जे काय मशीन्स आहेत किंवा इन्स्टॉलेशन आहेत इलेक्ट्रिकल तिथं आपण काम करणार आहे. आपण जर तिथं काम करताना जर आपल्याला शॉक बसला किंवा लिकेज करंट बसला तर शॉक बसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपला जीव वाचवा ना, प्लस जे काही मशीन आहे टू प्रोटेक्ट इन्स्टॉल्ड मशीन्स, ज्या काय मशीन्स आहेत त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अर्थिंग करायचं. नेक्स्ट आहे टू प्रोटेक्ट लार्ज बिल्डिंग्स फ्रॉम लाइटनिंग फॉल. ओके, जे काही लार्ज बिल्डिंग्स असतात तुमच्या, ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात त्यावरती वीज पडण्याची शक्यता जास्त असते बघा, त्यावरती काय असते, वीज पडण्याची शक्यता जास्त असते. मग त्या ठिकाणी आपण अर्थिंग करतो. ठीक आहे, त्याला आपण लाइटनिंग अरेस्टर असंही म्हणतोय. ठीक आहे, लाइटनिंग अरेस्टर तो काय करतोय, आपण ते अर्थिंग करतोय. लाइटनिंग अरेस्टर म्हणजेच काय, जी काय वीज पडणार आहे ते डायरेक्ट तो काय करतोय, अर्थला पाठवतोय. त्याच ठिकाणी आपण काय करणार आहे, अर्थिंग वापरणार आहे. ठीक आहे, ते इम्पॉर्टन्स ऑफ अर्थिंग मे बी तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, इलेक्ट्रिकल मध्ये अर्थिंग खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जिथं जर तुम्ही काम कराल किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाल तिथं अर्थिंग खूप इम्पॉर्टन्स असणार आहे. त्यामुळे अर्थिंग इलेक्ट्रिकल मधलं खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे, आता अर्थिंग म्हणजे काय बघा, कनेक्टिंग नॉन करंट कॅरिंग पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन टू अर्थ. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, जो काय नॉन करंट कॅरिंग पार्ट आहे, म्हणजे तुमचा सपोज फेज आहे, तुमचा करंट कॅरिंग पार्ट आहे, आपण काय करणार, एक अर्थिंगचा पॉइंट काढणार आणि तो कशाला कनेक्ट करणार, तुमच्या अर्थला कनेक्ट करणार. एक अर्थिंगचा पॉइंट काढून कनेक्ट करणार, तुमच्या अर्थला कनेक्ट करणार, जेणेकरून काय होईल, जो का तुमचा एक्स्ट्रा किंवा लिकेज करंट आहे तो कुठं फ्लो होणार आहे, अर्थला फ्लो होणार. ठीक आहे, समजलं, अर्थिंग म्हणजे काय, कनेक्टिंग नॉन कॅरिंग सॉरी नॉन करंट कॅरिंग पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन टू द अर्थ. त्यानंतर आहे टाइप्स ऑफ अर्थिंग. पहिली आहे तुमची पाईप अर्थिंग, आणि नेक्स्ट आहे तुमची प्लेट अर्थिंग. ठीक आहे, हे काय आपल्या अर्थिंगचे टाइप आहे. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितला पण आश्चर्य, ठीक आहे, अर्थिंग कसे करतात, कुठल्या कुठल्या पद्धतीने करतात. आपल्या दोन टाइप्स आहेत मेनली, एक आहे तुमची पाईप अर्थिंग आणि दुसरी आहे तुमची प्लेट अर्थिंग. जे काय आपलं रेसिडेन्शियल आहे किंवा डोमेस्टिक आहे त्या ठिकाणी आपण काय करतोय, प्लेट अर्थिंग करतोय. जिथे इंडस्ट्रियल लेवल आहे तिथे आपण काय करतोय, पाईप अर्थिंग करतोय. ठीक आहे, हे फक्त पॉईंट लक्षात ठेवा, आपण अर्थिंग कुठल्या टाईपचं कुठं करतो. आता ते काय आहे ते आपण थोडं ब्रीफ मध्ये बघणार आहे, फक्त अर्थिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे फक्त समजून घ्या.
एक तर आपल्याला प्रिव्हेंट करायचं शॉक बसण्यापासून, आणि दुसरं ते मशीन. ठीक आहे, तुम्ही ऑब्झर्व पण केला असेल बघा, किंवा तुम्हाला जाणलं पण असेल. सपोज एखादं पीसी असेल किंवा ठीक आहे पीसीचा सीपीयू आहे तुमचा, त्याला जर हात लावला तुम्हाला काय मुंग्या जाणवत असतील. ठीक आहे, तो मुंग्या जाणवतोय म्हणजेच काय, तर लिकेज करंट फ्लो आलाय, म्हणजे तुमचं तिथे अर्थिंग नाहीये, किंवा तुमच्या ह्याला डिटेल्सला वगैरे जे तुमचा हे असतो सेटअप बॉक्स वगैरे, त्याला पण तुम्हाला जाणलं असेल काय मुंग्या वगैरे येते आहे, तर तो काय होतंय तिथे लिकेज करंट फ्लो होत असतो, त्यामुळे तुम्हाला ते जाणवते. त्यापासून प्रोटेक्शनसाठी आपण काय करत असतोय, हे अर्थिंग करत असतो. त्यातील पहिला आहे तुमचा पाईप अर्थिंग. ठीक आहे, तर पाईप अर्थिंग म्हणजे काय बघा, या ठिकाणी दोन मी इमेजेस टाकलेत, त्यावर तुम्हाला समजते का बघा. पाईप अर्थिंग म्हणजे आता मीनिंग काय बघा, पाईप. ठीक आहे, पाईप अर्थिंग मध्ये काय असणार आहे, पाईप असणार आहे, पाईप थ्रू आपण काय करणार आहे, त्याचं अर्थिंग करणार आहे. आता कसं केले, हे दोन इमेजेस आहेत. ठीक आहे, कुठली पण रेफर करा तुम्ही, तर या ठिकाणी बघा, ही जरा क्लिअर आहे, इथं तुम्हाला एक पाईप दिसते बघा. ठीक आहे, इथे काय दिसते तुम्हाला, ही पाईप दिसते. आता काय केले, ही तुमची ग्राउंड लेवल आहे, ही तुमची काय इथं ग्राउंड लेवल आहे, इथं पण बघा ही तुमची काय ग्राउंड लेवल आहे, बघा जीएल, जीएल मीन्स काय ग्राउंड लेवल. ठीक आहे, ही तुमची जमीन आहे, आणि जमिनीच्या खाली हा खड्डा काढलाय, जमिनीच्या खाली हा काय काढलाय, खड्डा काढलाय. तिची लेंथ तुम्हाला इथे दिसेल बघा. ठीक आहे, आता इथे सांग, तो तुमचा रॉड वापरलाय, तो किती सांगितलाय, 2.5 मीटर मिनिमम. ओके, 2.5 मीटर मिनिमम. त्यानंतर ही जी जीआय पाईप वापरल्या, ती 38 मिलीमीटर. ठीक आहे, म्हणजे तुमचे डायमेन्शन काय असणार आहे जीआय पाईपचं, 38 मिलीमीटर असणार आहे. ही कुठली पाईप असणार, तुमची जीआय पाईप असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून काय बघा, या ठिकाणी तुम्हाला काय केले, जीआय पाईप जी कनेक्ट केली. ठीक आहे, एक वायर मेश आहे, म्हणजे या ठिकाणी काय केले आपण, या ठिकाणी डक्ट तयार केला. या ठिकाणी काय तयार केला, हा डक्ट तयार केला, या ठिकाणी तुम्हाला समजेल का. ठीक आहे, या ठिकाणी काय केला आपण, एक डक्ट तयार केला, म्हणजेच काय, इथेही दिसते ना वर प्लेट आहे, ही काय एक प्लेट आहे, हे जर झाकून तुम्ही काय करू शकता, उघडझाप करू शकताय. आता हे कशासाठी आहे, तुम्हाला वॉटर जे आहे ते वॉटर पोअर करण्यासाठी, किंवा यामध्ये पाणी टाकण्यासाठी आपण काय करतो, हे झाकण उघडझाप करतो. त्यानंतर इथं एक जीआय पाईप आणि टाकले बघा. आता हे कशासाठी आहे, तुमचं कनेक्शन बाहेर काढण्यासाठी, या तुमच्या जे काय पाईप आहे त्या पाईप थ्रू काय काढले, एक वायर कनेक्ट केली, ती वायर कुठे गेली तुमच्या, कुठे जाणार, ते घरात जाणार. ठीक आहे, ही वायर कुठे जाणार, तुमच्या घरामध्ये जाणार, ती या जीआय पाईप झालेली असते. त्यानंतर तर यामध्ये काय काय केले बघा, आपण काय केला, खड्डा काढला. ठीक आहे, खड्ड्यामध्ये काय टाकले, आता आपण अरे खड्ड्याची लेन पण तुम्हाला समजेल बघा, 2.5 मीटर आहे इथेपर्यंत. ठीक आहे, आणि इथं पण दाखवले बघा, 1.25 मीटर मिनिमम, हे 1.25 आणि 2.5, म्हणजे अराउंड तुमचं किती झाले, 3.5. ठीक आहे, 3.5 मीटर, म्हणजे अराउंड एक 9 फूट तुमचा काय असला पाहिजे, खड्डा असला पाहिजे, हा 9 फूटच्या वरती तुमचा काय असला पाहिजे, मिनिमम खड्डा असला पाहिजे. त्या खड्ड्यामध्ये काय करणार, तुम्ही एक जीआय पाईप टाकणार, त्याची लेंथ पण दिली तुम्हाला. आता ही लेंथ कशावरती डिपेंड आहे, तुमचा अर्थचा रेजिस्टर, किंवा जे तुम्हाला अर्थिंग रिक्वायर्ड आहे, तुमचं कपॅसिटी किती आहे, तुमची कॅपॅसिटी किती आहे, प्लस तुम्हाला अर्थिंग किती रिक्वायर्ड आहे, त्यानुसार तुमची पाईपची लेंथ पण डिपेंड असणार आहे. ठीक आहे, यामध्ये आपण काय काय टाकणार आहे बघा, आता या ठिकाणी दिले बघा, सगळ्यात शेवटी तुमचा अल्टरनेट लेअर ऑफ चारकोल, कोक अँड साल्ट. ठीक आहे, या ठिकाणी काय केलं आपण, चारकोल म्हणजे कोळसा वगैरे आहे किंवा मीठ वगैरे आहे, जी पावडर काय केली आपण प्लेस करत गेलो अल्टरनेट लेवल, म्हणजे एका मागो एका मागो असं, म्हणजे अल्टरनेट पण काय केले आपण प्लेस करत गेलो. ठीक आहे, त्यानंतर परत सॉल्ट लेअर आहे, इथे चारकोल लेअर आहे. ठीक आहे, आता हे कशासाठी आहे बघा, तुमचं जे सॉल्ट आहे किंवा चारकोल आहे, हे आपण काय वापरतोय, जेणेकरून रेजिस्टन्स कमी व्हावा, जेणेकरून काय व्हावा, रेजिस्टन्स कमी व्हावा, म्हणून आपण सॉल्ट असो किंवा चारकोल असो या ठिकाणी आपण वापरतोय. त्यामुळे काय करतोय आपण, तिची लेअर एकामागो एक टाकत जातोय. ठीक आहे, आता ह्या इमेज मध्ये बघा, इथे क्लिअर दिसतो तुम्हाला. त्यानंतर काय केलं आपण, ह्याच्या भोवती एक काय केले, कॉन्क्रीटच एक प्लेसमेंट तयार केले. ठीक आहे, कॉन्क्रीटने काय केलं, एक बेस तयार केला. या बेस मधून आपण काय केले, तुमची जी काही जीआय पाईप थ्रू आहे ती वायर बाहेर काढून तुमच्या घरापर्यंत नेलेली असते, त्याला आपण काय म्हणतोय, पाईप अर्थ. ठीक आहे, आता हा पोर्शन ओपन का ठेवलाय, यामधून तुम्ही काय करू शकताय, वॉटर पोर करू शकताय. आता आपण पाणी का देतोय, तुमचा जो काय रेजिस्टन्स आहे, जेवढा रेजिस्टन्स काय करतोय, तो पाणी टाकल्यामुळे कमी होतोय. तर तुमचं सॉल्ट काय असेल, सॉल्ट किंवा चारकोल कधी काय झालं, पाणी जर जास्त गेलं तर काय होणार आहे, तुमचा रेजिस्टन्स कमी होणार आहे, आणि जेवढा रेजिस्टन्स कमी तेवढा लिकेज करंट तुमचा काय होणार आहे, आर्ट जास्त फ्लो होणार आहे. ठीक आहे, जे आपला ओम्स लॉ आहे त्यानुसार पण तुम्ही करू शकता.
जेवढा रेजिस्टन्स कमी तेवढा करंट तुमचा जास्त असतोय, समजते ना? त्यामुळे जेवढा विरोध कमी होणार तेवढा तुमचा रेजिस्टन्स सॉरी करंट काय होणार आहे आतला जास्त फ्लो होणार. यामध्ये वेगळं काय नाही आहे, डिफिकल्ट असं काय नाही आहे, फक्त एक पाईप वापरली आहे. डायमेन्शन फक्त लक्षात ठेवा, एक 9 फुटाचा किंवा त्यापेक्षा मॅक्झिमम खड्डा असणार आहे, 2.5 मीटरची तुमची काय असणार आहे एक पाईप असणार आहे. ती पाईपची साईज डिपेंड ऑन तुमच्या रेजिस्टन्स अर्थ रेजिस्टन्स वर आणि इन्स्टॉल कपॅसिटी. त्यानंतर वॉटर पोर करण्यासाठी आपण एक टेप तयार करणार आहे, इथं वरती प्लेट असणार आहे तुमची ही, ठीक आहे, कव्हर असताना कव्हर आपण म्हणतोय. हे डायमेन्शन काय बाकीचे लक्षात ठेवायची गरज नाही आहे, फक्त एवढंच जर लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे, ठीक आहे. आता ही तुमची काही जुनी सिस्टीम, ठीक आहे, तुमची जी ओल्ड सिस्टीम आपली चालू झाली ती अशीच आहे. नव्या सिस्टीम मध्ये काय आहे, ते एक इमेज आहे बघा, ठीक आहे. ह्या टाईपची तुमची पाईप्स मिळतात, ह्या टाईपची काय म्हणतात तुम्हाला पाईप्स मिळतात. त्यामध्ये ऑलरेडी काय असते, जे काय मटेरियल रिक्वायर्ड आहे त्यामध्ये तुम्हाला ज्या पाईप्स मध्ये ऑलरेडी असते, प्लस आता जी सिस्टीम आपण अर्थिंग करतोय जी ऍडव्हान्स सिस्टीम आहे त्यामध्ये काय करतोय आपण, सेम जसं आपण ह्या इमेज बघितलो, ठीक आहे, ह्या प्रकारे आपण काय करतोय खड्डा काढतो, ठीक आहे. खड्डा काढल्यानंतर काय करतोय, हे जे काय आपण सॉल्ट लेअर वगैरे टाकणार आहे, सॉल्ट लेअर चारकोल लेअर, त्याच्याऐवजी तुम्हाला डायरेक्ट काय मिळते, पावडरच मिळते, चारकोल पावडर मिळते. त्यामध्ये सगळं इन्ग्रेडियंट त्यांनी टाकलेले आहेत. काय करतोय आपण, डायरेक्ट ही पाईप प्लेस करतोय खड्ड्यामध्ये, ती पावडर टाकतोय आणि ते तुम्हाला दिसतात बघा कनेक्शन, ठीक आहे. इथं का दोन कनेक्शन दिसतात, इथं काय करतो नडबोल्ट टू आपण वायर कनेक्ट करून डायरेक्ट तुमच्या इन्स्टॉलेशनला नेतो, ठीक आहे. तुमची ऍडव्हान्स सिस्टीम, ह्याला म्हणतोय आपण पाईप पाईप आर्थिंग. ही तुमची जिनी सिस्टीम होती, तशीच आपल्याला स्टडीसाठी आहे. ऍडव्हान्स मध्ये एवढं काही करायला लागत नाही, फक्त एक खड्डा काढायचा, त्यामध्ये पाईप प्लेस करायची, त्यामध्ये चारकोल पावडर टाकायची आणि या कनेक्शन थ्रू तुम्हाला इन्स्टॉल कपॅसिटीला काय सॉरी इन्स्टॉलेशनला काय नेऊ शकता तुम्ही, ते कनेक्शन नेऊ शकता. आय होप तुम्हाला समजले असेल पाईप आर्थिंग. नेक्स्ट आहे आपली प्लेट आर्थिंग, ओके. तर यामध्ये काय बघा, प्लेट आर्थिंग मध्ये पाईप आर्थिंग मध्ये पाईप वापरलो, ठीक आहे. तर प्लेट आर्थिंग मध्ये काय वापरणार आहे आपण, प्लेट वापरणार आहे. त्या बघा आर्थिंग कॉपर प्लेट, ठीक आहे, इथं प्लेट प्लेस केलं, ठीक आहे. आता सेम आहे तुमचं कन्स्ट्रक्शन, काय काहीही फरक नाही कन्स्ट्रक्शन मध्ये, सेम कन्स्ट्रक्शन आहे. फक्त प्लेटच्या ऐवजी आपण काय केलोय, सॉरी पाईपच्या ऐवजी काय केलोय आपण, इथं प्लेट वापरलो आर्थिंग साठी, ठीक आहे. मग ते आर्थिंगची प्लेट डायमेन्शन म्हणायचं बघ, तुमचे 600 by 600 तुमचा हा जो काय तुमचा डायमेंड किंवा त्याची विड्थ आहे 8.30 मीटर, काय तुमची विड्थ आहे, हा 600 by 600 काय प्लेट आहे. त्याची जी काय विड्थ असणार आहे ती किती असणार आहे 8.30 mm, ठीक आहे. एवढ्या जाडीचा काय असणार तो, ती प्लेट असणार तुमची कॉपरची. सेम काय करणार, खड्डा काढणार, तिथं पण दिले बघा साईज खड्ड्याची तुमच्या 1.5 मीटर दिले, ठीक आहे. प्लस इकडे तुमचे 900 mm, म्हणजे अराउंड त्या रेंजचा आपण काय करणार, एक 7 ते 7 फुटाच्या वरती आपण खड्डा काढणार आहे, ठीक आहे. त्यानंतर काय करणार आहे, त्यामध्ये प्लेट प्लेस करणार आहे. त्यामध्ये काय करणार आहे, जसं आपण पाईप प्लेस केलो तशी प्लेट प्लेस करणार आहे. आणि सेम जसं इथे दाखवलंय बघा, चारकोल अँड सॉल्ट मिक्सचर, या प्लेटच्या भोवती काय टाकत जाणार आहे आपण, चारकोल आणि सॉल्टचं मिक्सचर टाकत जाणार आहे. त्यानंतर एक डक्ट काढला इथं, ठीक आहे, जे आय पाईप थ्रू काय घडल्या, वॉटरला जाण्यासाठी एक फनेल तयार केला, ठीक आहे. फनेल काय केला इथं, वॉटरला जाण्यासाठी तयार केला. प्लेस तुमच्या जे काही अर्थिंग प्लेट आहे त्यामधून इथं दिसते बघा, कनेक्शन एक बाहेर काढून काय गेलं, तुमच्या जे आय पाईप थ्रू तुमचं अर्थिंगचं जे काय वायर आहे, जे आय वायर, ती कुठे जाणार तुमच्या कनेक्शनला जाणार. डिफरन्स फक्त एवढा आहे की पाईपच्या ठिकाणी प्लेट वापरतो, बाकी काही फरक नाही. हे फक्त तुमच्या डोमेस्टिकला वापरतो आपण, घराच्या ठिकाणी वगैरे आपण प्लेट अर्थिंग करतो, ठीक आहे. सेम आहेत काय डिफरन्स सांगण्यासारखं काय नाही, सेम तुमच्या इथं फ्रेम असणार आहे, यामध्ये तुम्ही वॉटर पोर करणार आहे. वॉटर का पोर करते तुम्हाला आताच सांगितलं मी, ठीक आहे. आता हे जुनं होतं, ही सिस्टीम कुठली आहे, जुनी होती. आता नवीन सिस्टीम मध्ये काय, सेम या प्रकारची तुमची काय प्लेट मिळते आणि सेम काय करणार, तुम्ही खड्डा काढणार आणि डायरेक्ट तुम्हाला चारकोल पावडर मिळते, ठीक आहे. बाकीचं सॉल्ट वगैरे तुम्हाला काही वापरायला लागत नाही, डायरेक्ट चारकोल पावडर टाकून तुम्ही ती जागा कॉन्क्रीट करून, हे सेम इकडे तुमचं काय कॉन्क्रीट आहे आणि मध्ये काय ठेवलाय, डक ठेवलाय, कशासाठी, वॉटर ह्यात सोडण्यासाठी, ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समज असेल पाईप अर्थिंग आणि प्लेट अर्थिंग. वेगळाच काय नाही, फक्त आर्थिंग आपण काय करतोय ते फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे. थँक्यू.